हेलो, गुड मॉर्निंग एवरीवन. वेलकम टू द सेकंड लेक्चर ऑफ कंप्यूटर ग्राफिक्स. सो टुडे वी आर गोइंग टू सी द डिस्प्ले मोड्स ऑफ ग्राफिक्स. फर्स्ट इज टेक्स्ट मोड. सो व्हाट इज द टेक्स्ट मोड? द टेक्स्ट मोड इज नथिंग बट हियर the screen is internally represented as a text instead of pixel. म्हणजे काय की याच्यामध्ये आपली जी स्क्रीन आहे ती स्क्रीन टेक्स्टमध्ये डिवाइड केलेली जाते instead of pixel. When a display screen is divided into number of rows and columns of boxes, then the mode of display is referred as text mode. म्हणजेच काय आहे की स्क्रीन ही आपली काय केली जाते, रो आणि कॉलम याच्यामध्ये काय केली जाते, डिवाइड केली जाते. आणि ती जे रो आणि कॉलमचा जो इंटरसेक्शन आहे तर त्याला आपण काय म्हणणार, बॉक्स असं म्हणणार आहोत. तर त्या मोडला आपण काय म्हणणार आहोत की टेक्स्ट मोड असं म्हणणार आहोत. त्याच्यानंतर तो जो बॉक्स इंटरसेक्शनमुळे तयार होणार आहे किंवा ती जी सेल तयार होणार आहे, इट इज कॅपेबल टू होल्ड अ सिंगल कॅरेक्टर ओनली. याच्यामध्ये फक्त काय असणार आहे, फक्त कॅरेक्टरच डिस्प्ले होऊ शकणार आहे. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे शेप्स असतील, ट्रायंगल असेल, पॉलिगन असेल, अशा पद्धतीचे शेप आपल्याला ड्रॉ करता येणार नाही. ऑल व्हिडिओ स्टँडर्ड सपोर्ट टेक्स्ट मोड 25 रोज अँड 80 कॉलम्स ऑफ कॅरेक्टर. तर ती स्क्रीन जी आहे तर ती स्क्रीन 25 रो आणि 80 कॉलम त्याच्यामध्ये डिवाइड केलेली असणार आहे. तर ह्याला आपण काय म्हणणार आहोत, टेक्स्ट मोड असं म्हणणार आहोत. ज्या वेळेला आपण एखाद्या ऑपरेटिंग सिस्टीम MS DOS मध्ये चालू करतो किंवा कमांड प्रॉम्प्टमध्ये चालू करतो, तर त्यावेळेला जी स्क्रीन असणार आहे तर ती स्क्रीन म्हणजेच काय आहे, टेक्स्ट मोड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघा, ग्राफिक्स मोड. नेक्स्ट मोड जो आहे तो ग्राफिक्स मोड. ग्राफिक्स मोड म्हणजे काय बघा, द ग्राफिक्स मोड इज कम्प्युटर डिस्प्ले मोड दॅट जनरेट्स अँड इमेज युजिंग पिक्सल. म्हणजे याच्यामध्ये जी स्क्रीन असणार आहे तर ती त्या स्क्रीनवर ज्या वेळेला आपण इमेज ड्रॉ करणार आहोत तर ती इमेज ड्रॉ करण्यासाठी आपण काय करणार आहोत, पिक्सेलचा वापर करणार आहोत. इन ग्राफिक्स मोड स्क्रीन इज इंटरनली रिप्रेझेंटेड ॲज अ ग्रीड ऑफ पिक्सेल्स. याच्यामध्ये जी स्क्रीन आहे ती स्क्रीनमध्ये काय असणार आहे, सर्व पिक्सेल असणार आहेत. आणि त्या पिक्सेलचं तिथे काय असणार आहे, ग्रीड असणार आहे. आफ्टर दॅट एव्हरीथिंग इन्क्लुडिंग कॅरेक्टर इज रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ पिक्सेल. म्हणजे याच्यामध्ये काही कॅरेक्टरसुद्धा आपण ड्रॉ करू शकतो, त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे शेप्ससुद्धा ड्रॉ करू शकतो. दॅट इज ग्राफिक्स मोड सपोर्ट्स मोर स्मूथ शेप्स अँड फॉन्ट्स. याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे शेप ड्रॉ करणार आहोत किंवा फॉन्ट्स वेगवेगळ्या याच्यामध्ये सपोर्ट करतात तर ते स्मूथ असणार आहे. त्याच्यानंतर मग आम्ही सांगितल्याप्रमाणे ग्राफिकल ऑब्जेक्ट्स लाईक सर्कल, लाईन, ट्रायंगल एक्सेट्रा कॅन बी डिस्प्लेड इन अ ग्राफिक्स मोड ओनली. आपल्याला टेक्स्ट मोडमध्ये आपल्याला काय करणार आहोत, फक्त आपण कॅरेक्टर डिस्प्ले करणार आहोत. मात्र ग्राफिक्स मोडमध्ये आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीचे सर्कल असतील, लाईन असतील, ट्रायंगल असेल, तर हे सगळं आपण काय करू शकतो, डिस्प्ले करू शकतो. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादी ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज मोडमध्ये स्टार्ट करतो तर त्याच्यामध्ये हे वेगळ्या पद्धतीचं आपण काय करू शकतो की त्या मोडला आपण काय म्हणू शकतो की ग्राफिकल मोड असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर काय बघायचं, बघा टाईप्स ऑफ ग्राफिक्स. तर ग्राफिक्सचे दोन टाईप्स आहेत, रास्टर, त्यालाच आपण बिटमॅप इमेज असं म्हणू शकतो, रास्टर ग्राफिक्स. आणि दुसरा जो आहे तो वेक्टर ग्राफिक्स आहे. तर रास्टर ग्राफिक्स म्हणजे काय आहे बघा, की याच्यामध्ये इट कन्सिस्ट ऑफ मॅट्रिक्स ऑफ इंडिव्हिज्युअल डॉट्स, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, पिक्सल असं म्हणणार आहोत. म्हणजे ह्या ही जी इमेज आहे, ही इमेज जी आहे ती त्याच्यामध्ये आपण काय असणार आहे, जे काय पिक्सल असणार किंवा डॉट असणार आहे, त्या डॉट्स किंवा पिक्सलपासून बनणार आहे, ह्याला आपण काय म्हणू शकतो की रास्टर किंवा बिटमॅप असं म्हणू शकतो. मग याचे कोणते कोणते टाईप्स आहेत, तर याचे ज्या रास्टर ग्राफिक्सचे वेगवेगळे टाईप्स आहेत, तर त्याच्यामध्ये लाईन आर्ट आहे, ग्रेस्केल आहे, ग्रेस्केल इमेज आहे, मल्टीटोन आहे, फुल कलर इमेज आहे. लाईन आर्ट म्हणजे काय, की एखादी इमेज असेल तर ती आपण इमेज फक्त ब्लॅक आणि व्हाईट ह्या स्वरूपामध्ये दाखवू शकतो, तर त्याला आपण काय म्हणू शकतो की लाईन आर्ट असं म्हणू शकतो. त्यानंतर ग्रे स्केल आहे, ज्या इमेज आहे ते ग्रे कलरनं आपण डिस्प्ले केला त्याला ग्रे स्केल असं म्हणू शकतो. किंवा मल्टीटोन म्हणजे एखादी जर इमेज असेल तर त्याची जी शेडिंग आहे तर ते काय वेगवेगळ्या डिफरंट शेडनं बनलेले असतात, त्याला आपण काय म्हणू शकतो, मल्टीटोन म्हणू शकतो. त्याच्यानंतर काय बघा, फुल कलर इमेज. फुल कलर इमेज म्हणजे काय, की
जे प्राइमरी आणि सेकंडरी कलर आहेत तर ते या सगळ्या कलर पासून बनलेली जी इमेज आहे तर त्याला आपण काय म्हणू शकतो की प्राइम फुल कलर इमेज असं म्हणू शकतो. तर त्याचे फॉर्मॅट्स कोणते कोणते आहेत, त्याचे फॉर्मॅट असेल बीएमपी असेल, जीआयएफ असेल, जेपीईजी असेल. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपण काय करू शकतो की रास्टर किंवा बिटमॅप इमेज स्टोअर करू शकतो. त्याच्यानंतर कुठला आहे बघा नेक्स्ट वेक्टर ग्राफिक्स. वेक्टर ग्राफिक्स दे आर कम्प्लिटली डिस्क्राइब्ड युजिंग मॅथमॅटिकल डेफिनेशन्स. म्हणजे काय आहे बघा, मॅथमॅटिकल डेफिनेशन म्हणजे एखादी इमेज आपल्याला डिस्प्ले करायची असेल किंवा एखादं ग्राफिक डिस्प्ले करायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला मॅथमॅटिकल डेफिनेशन लागणार, म्हणजे त्याची काय इंटेन्सिटी असेल, त्याची मॅग्निट्यूड असेल, हे सर्व त्या डेफिनेशनमध्ये काय असणार, स्टोअर केलेलं असणार. सो दे आर डिस्क्राइब्ड युजिंग मॅथमॅटिकल डेफिनेशन्स. त्याच्यानंतर काय बघा, दे आर स्केल्ड विदाउट लॉस ऑफ क्वालिटी अँड साईज. म्हणजे जर आपल्याला काय करायचं आहे की त्या ज्या इमेज आपल्याला काय करायची, स्केल करायची असेल, म्हणजे त्याची साईज कमी जास्त करायची असेल किंवा वाढवायची असेल तर त्याची क्वालिटी काय होत नाही, लॉस होऊ शकत नाही. आणि त्याची साईज सुद्धा जी आहे तर ती सुद्धा साईज सुद्धा काय करू शकते की मेंटेन राहते किंवा सेम राहू शकते. त्याच्यानंतर त्याची फॉर्मॅट्स कोणते कोणते आहेत बघा वेक्टर ग्राफिक्सचे. वेक्टर ग्राफिक्सचे फॉर्मॅट जे आहे ते ईपीएस आहे, पीडीएफ आहे, पीएसडी आहे, एक्सेट्रा. नेक्स्ट डिस्प्ले डिव्हायसेस. दे आर डिफरंट डिस्प्ले डिव्हायसेस आर प्रेझेंट. रास्टर स्कॅन डिस्प्ले, रँडम स्कॅन डिस्प्ले, फ्लॅट पॅनल डिस्प्ले, एलईडी डिस्प्ले, एलसीडी डिस्प्ले, प्लाझ्मा पॅनल, टच स्क्रीन. So we will see one by one. First we will see raster scan display. Raster scan display, in this electron beam is swept across the screen one row at a time from top to bottom. As the electron beam moves from left to right across the screen it is on, and when beam moved from right to left it is off. Means what? या डायग्राम मध्ये आपण बघू शकतो की जो इलेक्ट्रॉन बीम आहे तो लेफ्ट टू राईट ज्या वेळेला जाईल, मूव होईल, तो त्याला आपण काय म्हणणार आहोत, लेफ्ट टू राईट झालेला त्याला ऑन मोड असं म्हणणार आहोत. आणि ज्या वेळेला तो इलेक्ट्रॉन बीम जो आहे तो आपल्याला ज्यावेळेला तो राईट टू परत नेक्स्ट लाईनला येईल, नेक्स्ट लाईनला जाण्यासाठी परत त्याला राईट टू लेफ्ट यावं लागेल, तर त्यावेळेला जी लाईन डॉटेड लाईन आपण डिस्प्ले करणार आहोत त्याला ते ऑफ मोड असं म्हणणार आहोत. फक्त लेफ्ट टू राईट जाताना तो बीम काय असणार आहे, ऑन असणार आहे, आणि परत राईट टू लेफ्ट असताना परत जाताना काय होणार आहे, तो काय होणार आहे, ते इलेक्ट्रॉन बीम तो असणार आहे तो ऑफ मोडमध्ये असणार. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं, बघा हॉरिझेंटल रिट्रेस अँड व्हर्टिकल रिट्रेस. तर हॉरिझेंटल रिट्रेस म्हणजे काय आहे, हॉरिझेंटल रिट्रेस म्हणजे ज्या वेळेला लेफ्ट टू राईट ज्यावेळेला एखादा बीम मूव्ह होतो, लेफ्ट टू राईट मूव्ह होतो, त्याच्यानंतर ज्यावेळेला तो परत राईटपासून लेफ्टला येतो, तो बीम काय होतो, राईटपासून लेफ्टला येतो ऑफ मोडमध्ये, त्याला आपण काय म्हणणार आहोत, हॉरिझेंटल रिट्रेस असं म्हणणार आहोत. इथं आपण बघू शकतो की हे डॉटेड लाईन आपण ते शो केले, त्याला आपण काय म्हणू शकतो की हॉरिझेंटल रिट्रेस असं म्हणतो. आणि व्हर्टिकल रिट्रेस म्हणजे काय, ज्यावेळेला ह्या सगळ्या स्कॅन लाईन कम्प्लीट होतील त्यावेळेला बॉटम पासून परत तो बीम कुठे येणार आहे, परत पुन्हा टॉप लेफ्ट कॉर्नरला येणार आहे. ज्यावेळेला ह्या सर्व लाईन पूर्ण स्कॅन लाईन कम्प्लीट होतील त्यावेळेला तो इलेक्ट्रॉन बीम जो आहे तो परत ह्या राईट कॉर्नर पासून परत हा कुठे येणार आहे, परत टॉप लेफ्ट कॉर्नरला येणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टिकल रिट्रेस असं म्हणतो. त्याच्यानंतर काय बघा की हिअर पिक्चर डेफिनेशन स्टोअर्ड इन अ फ्रेम बफर ऑर रिफ्रेश पेपर. याच्यामधल्या ज्या पिक्चरच्या डेफिनेशन असणार आहेत त्या कशामध्ये स्टोअर होणार आहेत, फ्रेम बफरमध्ये, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, रिफ्रेश बफरमध्ये स्टोअर असणार आहे. त्याच्यानंतर रिफ्रेश बफर काय करते बघा, दर दिस रिफ्रेश बफर होल्ड्स सेट ऑफ इंटेन्सिटी व्हॅल्यूज फॉर ऑल स्क्रीन पॉईंट्स. म्हणजे ज्या जे स्क्रीनवर आपल्याला इमेज आपल्याला डिस्प्ले करायची आहे तर त्याच्या ज्या काही इंटेन्सिटी व्हॅल्यूज आहेत, म्हणजे तो जो एखादी पिक्सेल किती ब्राईट करायचा आहे, त्याचे डिरेक्शन काय आहे, मॅग्निट्यूड काय आहे, हे सगळ्या ज्या इंटेन्सिटी व्हॅल्यूज आहेत तर त्या रिफ्रेश पेपरमध्ये स्टोअर केल्या जातात. त्याच्यानंतर काय बघा, दीज स्टोअर्स इंटेन्सिटी व्हॅल्यूज आर रिट्राईव्ड फ्रॉम बफर अँड डिस्प्लेड इन अ स्क्रीन वन रो ॲट अ टाइम
म्हणजे ज्या काय व्हॅल्यू इंटेन्सिटी व्हॅल्यू आहेत तर त्या काय केल्या जातात, तर रीड केल्या जातात. व्हिडिओ कंट्रोलर काय करतो, त्या व्हॅल्यू रीड करतो आणि त्या डिस्प्ले स्क्रीनवर केल्या जातात वन रो ॲट अ टाईम. त्याच्यानंतर काय बघा, दिस इज अ आर्किटेक्चर ऑफ रास्टर स्कॅन डिस्प्ले. तर याच्यामध्ये ह्या आर्किटेक्चरमध्ये काय काय आहे बघा, दिस आर्किटेक्चर ऑफ रास्टर स्कॅन डिस्प्ले कन्सिस्ट ऑफ डिस्प्ले कंट्रोलर, CPU, video controller, refresh buffer, keyboard, mouse and CRT. This display, the display image is stored in the form of 1 and 0 in refresh buffer. म्हणजे याच्यातली जी इमेज आहे ती काय असणार आहे, 1 आणि 0 च्या स्वरूपामध्ये रिफ्रेश बफर मध्ये स्टोअर केलेली असणार आहे. देन द व्हिडिओ कंट्रोलर रीड्स दिस रिफ्रेश बफर अँड प्रोड्युसेस ऍक्च्युअल इमेज ऑन द स्क्रीन. It does by scanning one scan line at a time. एक एक लाइन आपण काय करणार आहे ते रीड करणार आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड राईट टू लेफ्ट टू राईट अँड टॉप टू बॉटम. When the beam is moved from left to right across the screen, it is on mode. And when beam is moved from right to left, it is in off mode. तर हे काय आहे, आर्किटेक्चर आहे. कशाचं आर्किटेक्चर आहे, रास्टर स्कॅन डिस्प्लेचं काय आहे हे आर्किटेक्चर आपण इथं बघतोय. की हे काय करणार आहे बघा, डिस्प्ले कंट्रोलर जो काय असणार आहे, डिस्प्ले कंट्रोलर जो कीबोर्ड आणि माऊसच्या माध्यमातून इंटरॅक्शन डेटा जो आहे तो रीड करणार आहे आणि तो CPUला देणार आहे आणि ते परत काय करणार आहोत, ते परत CPU डिस्प्ले कमांड जे आहे त्या कमांड कुठं देणार आहे, डिस्प्ले कंट्रोलरला देणार आहे. आणि तिथं काय करणार आहे, डिस्प्ले कंट्रोलर काय करणार आहे, एक इमेज स्टोअर करणार आहे. कशामध्ये, रिफ्रेश पेपर मध्ये. कशाच्या माध्यमामध्ये, झिरो आणि वनच्या माध्यमामध्ये या रिफ्रेश पेपर मध्ये ती इमेज स्टोअर केलेली असणार आहे. आणि ती इमेज कुठं असणार आहे, ती इमेज जी आहे ती व्हिडिओ कंट्रोलर काय करणार आहे, रीड करणार आहे. आणि ती इमेज स्क्रीनवर काय करणार आहे, डिस्प्ले करायचं. जसं टी एक अक्षर आहे बघा, जिथं टी आहे म्हणजे जिथं आपल्याला डिस्प्ले करायचं आहे तिथं वन केलेलं आहे, जिथं दाखवायचं नाही तिथं आपण काय केलेलं आहे, झिरो म्हणजे ऑफ केलेलं आहे. सो दिस इज अ आर्किटेक्चर ऑफ रास्टर स्कॅन डिस्प्ले. नेक्स्ट वी विल सी वेक्टर स्कॅन डिस्प्ले और रँडम स्कॅन डिस्प्ले. हियर इलेक्ट्रॉन बीम इज डायरेक्टेड ओनली ऑन द पार्ट्स ऑफ स्क्रीन वेअर पिक्चर इज टू बी ड्रॉन. म्हणजे काय, याच्यातला जो इलेक्ट्रॉन बीम आहे तो ज्या ठिकाणी आपल्याला पिक्चर ड्रॉ करायचं आहे, एखादी लाईन ड्रॉ करायची असेल, एखादं कॅरेक्टर ड्रॉ करायचं असेल, तर किंवा एखादं पॉईंट ड्रॉ करायचं असेल, तर फक्त त्या ठिकाणीच तो इलेक्ट्रॉनचा बीम जो आहे तो मूव होणार आहे. त्याला पूर्ण स्क्रीनवर तो इलेक्ट्रॉन बीम मूव होत नाही. पण याच्यामध्ये फक्त आपण काय ड्रॉ करू शकतो, पॉइंट्स, लाईन, कॅरेक्टर, हे एवढंच आपण याच्यामध्ये काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. इट डायरेक्टली ट्रेसेस आउट ओनली द डिझायर्ड लाईन्स ऑन अ CRT. म्हणजे ज्या आपल्याला लाईन गरजेच्या आहेत तेवढं त्या ठिकाणीच फक्त हा इलेक्ट्रॉन बीम काय करतो, मूव होतो. इट डज नॉट वर्क ॲज अ रास्टर स्कॅन डिस्प्ले. म्हणजे मगाशी ज्या पद्धतीने आपण रास्टर स्कॅन डिस्प्लेचं वर्किंग बघितलं त्या पद्धतीने याचं वर्किंग नाही आहे. Picture definition is stored as a set of line drawing commands in a display buffer memory or refresh buffer. जी पिक्चरची डेफिनेशन आहे म्हणजे त्याची लागणारी इंटेन्सिटी, मॅग्नेट्यूड, डिरेक्शन हे सर्व स्टोअर केलं जातं ॲज अ सेट ऑफ लाईन ड्रॉइंग कमांड्स इन अ डिस्प्ले बफर मेमरी. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, रिफ्रेश बफर असं म्हणतो. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, डायग्राममध्ये आपण बघू शकतो. इफ यू वॉन्ट टू ड्रॉ अ लाईन ए बी, then electron beam directly move from A to B, making all points on line visible. म्हणजे आपल्याला A to B आपल्याला काय करायचे, लाईन ड्रॉ करायची असेल तर इथले मधले जे काही पॉईंट्स आहेत ते सगळे आपण काय करू शकतो, विजिबल करू शकतो. म्हणजे A to B एवढ्याच आपला इलेक्ट्रॉन बीम काय करू शकतो, हा इलेक्ट्रॉन बीम हा मूव होतो. तर ह्याला काय म्हणू शकतो आपण, वेक्टर स्कॅन डिस्प्ले किंवा रँडम स्कॅन डिस्प्ले. हियर वी कॅन सी द आर्किटेक्चर ऑफ वेक्टर स्कॅन डिस्प्ले. इट कन्सिस्ट ऑफ डिस्प्ले कंट्रोलर, CPU, display buffer memory and CRT. The display buffer memory stores the computer produced display list for display program. Then we will see one by one components of vector scan display. First is display buffer memory. The display buffer memory stores display list or display program which contains commands of plotting point, line as well as character.
म्हणजे काय ही जी डिस्प्ले बफर मेमरी आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे डिस्प्ले लिस्ट किंवा डिस्प्ले प्रोग्राम असणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काही कमांड्स असणार आहे तर त्या कमांड्स ज्या आहेत ते कशासाठी असणार आहेत जर आपल्याला एखादा पॉईंट ड्रॉ करायचा आहे लाईन ड्रॉ करायचा आहे किंवा कॅरेक्टर ड्रॉ करायचा आहे तर त्या कमांड ज्या असणार आहेत तर त्या डिस्प्ले लिस्ट किंवा डिस्प्ले प्रोग्राममध्ये असणार आहे आणि ते डिस्प्ले लिस्ट किंवा डिस्प्ले प्रोग्राम हा कशामध्ये असणार आहे हा डिस्प्ले बफर मेमरीमध्ये असणार आहे. नेक्स्ट कॉम्पोनंट इज डिस्प्ले कंट्रोलर. द डिस्प्ले कंट्रोलर इंटरप्रिट्स कमांड्स फॉर प्लॉटिंग पॉइंट्स लाईन्स अँड कॅरेक्टर अँड सेंड डिजिटल अँड पॉइंट कॉर्डिनेट टू वेक्टर जनरेट. म्हणजे ह्या ज्या कमांड्स आहेत ह्या कमांड काय करणार आहेत ह्या कमांड डिस्प्ले कंट्रोलर इंटरप्रेट करणार आहे आणि त्या काय करणार आहेत इट विल सेंड डिजिटल अँड पॉइंट कॉर्डिनेट टू वेक्टर जनरेटर. वेक्टर जनरेटरला ते पास करणार आहे. देन नेक्स्ट कॉम्पोनंट इज व्हेक्टर ग्राफिक जनरेटर. व्हेक्टर ग्राफिक्स जनरेटर कन्वर्ट डिजिटल कोऑर्डिनेट व्हॅल्यू टू अॅनालॉग व्होल्टेज फॉर बीम डिफ्लेक्शन सर्किट. म्हणजे काय करणार आहे जो व्हेक्टर ग्राफिक जनरेटर याच्यामध्ये असणार आहे तर तो काय करणार आहे जे डिस्प्ले कंट्रोलरनं हे केलेलं आहे डिस्प्ले कंट्रोलरनं आपल्याला काय केलेलं असणार आहे की तो डिजिटल पॉइंट कोऑर्डिनेट आहेत ते कोणाला दिलेले असणार आहेत वेक्टर जनरेटरला दिलेले असणार आहेत तर ते वेक्टर ग्राफिक जनरेटर काय करणार आहे ते डिजिटल कोऑर्डिनेट व्हॅल्यू जे आहेत त्या अॅनालॉग व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करणार आहेत आणि ते कोणाला पास करणार आहेत बीम डिफ्लेक्शन सर्किटला पास करणार आहेत. नेक्स्ट कॉम्पोनंट काय आहे बीम डिफ्लेक्शन सर्किट. बीम डिफ्लेक्शन सर्किट डिस्प्लेस अँड इलेक्ट्रॉन बीम ऑन सीआरटी फॉस्फर कोटिंग. In Victor display beam is deflected from end point to end point. Hence, this technique is also called as a random scan. म्हणजे आपल्याला काय करणार आहे की जी बीम डिफ्लेक्शन सर्किट आहे ते एका एंड पॉईंट पासून दुसऱ्या एंड पॉईंट पर्यंत तो बीम काय होतो डिफ्लेक्ट होतो त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो की रँडम स्कॅन असं म्हटलं जातं. ऍज डिस्प्ले बफर इज यूज टू स्टोअर डिस्प्ले लिस्ट अँड इट इज यूज फॉर रिफ्रेशिंग द डिस्प्ले बफर मेमरी इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिफ्रेश बफर. म्हणजेच काय की तो जो डिस्प्ले बफर आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे डिस्प्ले लिस्ट असणार आहे आणि ती कशासाठी वापरतो आपण रिफ्रेशिंगसाठी वापरतो म्हणूनच त्याला आपण काय म्हणू शकतो की त्या डिस्प्ले बफर मेमरीलाच आपण काय म्हणतो की रिफ्रेश बफर असं म्हणतो. तर दिस इज अ आर्किटेक्चर ऑफ वेक्टर स्कॅन डिस्प्ले. थँक्यू.